नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझा अनुभव या पाठाचा उर्वरित भाग बघणार आहोत, शिकणार आहोत. काल आपण पाहिलं की रीमा आणि तिचा भाऊ तिची आई मामाच्या गावाला जाण्यासाठी आगगाडीत बसलेले आहेत आणि आगगाडीतून त्यांचा प्रवास हा सुखद प्रवास सुरू आहे. खेडेगावाचं वर्णन ऐकलं किंवा पाहिलं की आज आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं किंवा आपण खेडेगावात जाण्यासाठी तयार होत नाहीत, कारण शहरात राहून आपल्याला सर्व सुखसुविधा उपभोगण्याची सवय झालेली असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे खेड्यातलं जीवन किंवा खेड्यात राहणं हे आपण पसंत करत नाही, पण खरं जीवन, खरा जगण्याचा अर्थ आपल्याला खेड्यामध्येच पाहायला मिळतो, गावामध्येच पाहायला मिळतो. खेडेगावाबद्दल आपल्या मनात नेहमीच जिव्हाळा असला पाहिजे, कारण खेडे आहेत म्हणून आपण आहोत. त्यातल्या त्यात मामाचं गाव म्हटलं की आपलेपणा आलाच. माया, जिव्हाळा आणि गावातील गमती जमती यांना खूप उधाण येतं. मायेची पखरण करणारी, जीवाला जीव देणारी माणसं आपल्याला या गावांमध्येच, खेड्यांमध्येच पाहायला मिळतात. आणि म्हणूनच अनेकांना प्रिय असलेलं गाव, गावाच्या आठवणी किंवा गावाचं निसर्ग सौंदर्य हा विषय अनेक लेखकांनी किंवा अनेक कवींनी आपल्या लेखनाचा म्हणून संबोधलेला आहे, किंवा अनेक कवींनी गावावर कविताही केलेल्या आहेत. त्याचप्रकारे काहींनी आपल्या गावाचं सुंदर वर्णन केलेलं आहे, निसर्ग सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे, गावातील माणसांबद्दल वर्णन केलेलं आहे. तर अशाच एका गावातील अनुभव एका मुलाने व्यक्त केलेला या पाठात आहे आणि तो आपण बघत आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला बाभू बोरकरांच्या एका कवितेचं एक कडवं या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे. त्या कवितेमध्ये सुद्धा गावाच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन आलेलं आहे. मित्रांनो, कविता अशी, कवितेचं नाव आहे माझा गाव. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावणी नाव. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावणी नाव. निळ्या खाडीच्या काठाला. खूप सुंदर कविता आहे मित्रांनो, मी फक्त तुम्हाला चार ओळीस म्हणून दाखवल्यात. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवा गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावण्या नाव, म्हणजे माणसांची ओळख सुद्धा गावाच्या नावाने होते असं कवीला म्हणायचंय. आणि त्या संपूर्ण कवितेमध्ये गाव कुठे आहे, गावातील माणसे कशी आहे, माणसांचं काम कसं आहे, येणाऱ्या पाहुण्यांबद्दल त्यांचं वर्तन कसं आहे, मदत कशी करतात याबद्दलचं वर्णन त्यात आहे. आणि सुंदर निसर्गाने वेढलेलं ते गाव. तर आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूया. काय आहे तो बघूया. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रीमाने पळत पळत मामाला गाठले. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. तोवर सायंकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बेम बेक हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुईथुई नाचत होते. पहा, आगगाडीतला प्रवास यांचा सुरू झालेला होता आणि मामाचं गाव येऊन ठेपलं. स्टेशनवर उतरले. उतरल्याबरोबर मामाला माहितीच होतं की आपली बहीण आणि आपले भाचे येणार आहेत, म्हणून मामा बैलगाडी घेऊन न्यायला आला. आणि मामाला बघताच रीमा पळत 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 मामाकडे गेली. मामाला गाठलं तिने आणि नमस्कार वगैरे केला. खूप आनंद झाला तिला पाहून. त्यानंतर सगळेजण बैलगाडीमध्ये बसले. बैलांच्या गळ्यामध्ये घुंगूर माळा अडकवलेल्या होत्या, त्यामुळे बैलांच्या पावलागणिक त्या घुंगरांचा आवाज खुळखुळ खुळखुळ असा आवाज येत होता. त्यामुळे एक प्रकारचं संगीतच जणू काही वाजत होतं असंच त्या मुलाला, अर्थात लेखकाला वाटत होतं.
गाडीत बसल्यानंतर बैलगाडी हळूहळू पुढे निघाली. चाकांचाही खडखड खडखड आवाज येत होता. मुलांना, तुम्ही कधी बैलगाडीमध्ये बसला आहात का? बसला असाल तर नक्कीच हा अनुभव तुम्ही घेतला असणार. बैलगाडीचं चाक हळूहळू पुढे जाताना त्याचा आवाज येत असतो. खडखड चाकांचा आवाज, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज, जणू काही हे संगीतमय वातावरणच तयार झालं होतं. आणि हळूहळू स्टेशनपासून बैलगाडी दूर दूर दूरवर निघाली. रस्त्याला लागली गावात जाण्याच्या. आणि तोपर्यंत संध्याकाळची वेळ झालेली होती. संध्याकाळची वेळ, सायंकाळची वेळ, वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं. कोणकोणत्या गोष्टींचा आस्वाद लेखकानी किंवा त्या मुलाने या ठिकाणी घेतलाय याचंच वर्णन आलंय. वारा जोरदार वाहत होता, त्यामुळे पानांची सळसळ होत होती. पानांची सळसळ म्हणजे पाने एकमेकांना घासली जात होती, त्यामुळे त्यातून सुद्धा एक प्रकारचा नाद, एक प्रकारचा आवाज येत होता. प्रत्येक गावागणिक नदी असतेच, म्हणजे गाव नदीच्या काठावरच साधारणतः वसलेलं असतं. शेती करायला नदीचं पाणी वापरलं जातं म्हणून सोपं जातं. तर गावात असणारी जी नदी आहे त्या नदीच्या पाण्याची खळखळ सुद्धा बैलगाडीत बसल्यावर येत होती. खळखळ त्या पाण्याचा आवाज येऊ लागला होता. आजूबाजूला सगळे झाडे, मधून बैलगाडींचा प्रवास आणि झाडीतील पक्ष्यांची किलबिल सुरू होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे पक्षी आपल्या आपल्या घरट्यामध्ये आलेली होती, त्यामुळे त्यांचा किलबिल किलबिल करणारा आवाज मंत्रमुग्ध करत होता. एकीकडे शेतामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या गायींना चरण्यासाठी नेलेलं असतं. दिवसभर शेतात राबून झाल्यानंतर काही गायींना चरण्यासाठी नेलेलं असतं, तर त्या गायींचं चरण्यासोबतच त्यांचं हंबरणं सुद्धा ऐकू येत होतं. हंबरणं म्हणजे गायीचं ओरडणं. त्याचबरोबर कुठे बकऱ्या आहेत त्या बकऱ्यांना चरण्यासाठी नेलेलं असतं, तर त्या बकऱ्यांचा बे बे असा आवाज येत होता. बकऱ्यांचा आवाज, गायींच्या हंबरण्यांचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, नदीच्या पाण्याचा आवाज, पानांच्या सळसळीचा आवाज, त्याचप्रकारे बैलगाडीच्या चाकांचा आवाज आणि बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा आवाज, सारं काही वातावरणात मिसळून गेलं होतं. आणि सुंदर असं वातावरण, सुंदर असा अनुभव लेखक या ठिकाणी घेत होते. आणि त्याचबरोबर शेतातील पिके सुद्धा वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. आणि हे सगळं नयनरम्य दृश्य पाहून मन आनंदाने थुई 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 नाचत होत. थुई थुई नाचणे, जसं मोराला खूप आनंद झाल्यावर मोर थुई थुई नाचतो की नाही, अगदी तसंच या लेखकाचं, या मुलाचं मन आनंदाने नाचत होतं. पहा ना मुलांनो, हा निसर्ग आपल्याला आपल्या शहरामध्ये पाहायला मिळत नाही. आपण सुट्टीच्या दिवशी, शनिवार किंवा रविवारी अशा एखाद्या शांत ठिकाणी जातो, हिरव्यागार निसर्गाच्या ठिकाणी जातो आणि तिथे हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. पण एक दिवस पुन्हा आपलं रोजचं रुटीन सुरूच असतं. पण खेड्यात तर हे वातावरण नेहमीसाठी अनुभवायला मिळतं, म्हणून खेड्यातील लोकांची तब्येतही खूप चांगली असते. ह्या सुंदर अशा मोकळ्या वातावरणामध्ये शरीराला ऊर्जाही मिळते, मन उल्हसित होतं, प्रसन्नही होतं आणि शरीर तंदुरुस्तही राहतं. आता यापुढे बघूया. घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. मामाची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होते. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. आजी हळूहळू चालत, काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. तिने आम्हाला जवळ घेतले, आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता. आम्हाला खूप गहिवरून आले. पहा, बैलगाडीतला प्रवास, त्या प्रवासाचा आनंद घेत घेत रीमा आणि तिचा भाऊ अर्थात लेखक या ठिकाणी घरी आले. घरी आल्याबरोबर मामीने इतकं तोंडभर हसून, म्हणजे खूप प्रसन्न तेने आनंदाने हास्य करून स्वागत केलं आपल्या ननंदबाईचं आणि नंदेच्या दोन्ही मुलांचं. मामाची मुले सुद्धा वाटच पाहत होती, त्यामुळे ती
पळत बाहेर आली. मामाच्या मुलांची नावे सांगितली, राजू आणि चिमी. सकाळपासून ती वाट बघत असेल, कधी येणारे कधी येणारे. आपण पण आपल्या घरी जर कोणी पाहुणा वगैरे येणार असेल तर आपण आतुरतेने वाट पाहतो की नाही, अजून कसे नाही आले, आतापर्यंत तर यायला हवं होतं. अगदी तशीच आतुरतेने, खूप ओढीने राजू आणि चिमी रीमा आणि तिच्या भावाची वाट पाहत होते. आणि समोर दिसताच क्षणी एकमेकांना ते कडकडून भेटले. कडकडून भेटणे म्हणजे अत्यंत आनंदाने, कडकडून भेटणे, प्रेमाने मिठी मारणे असं म्हणू आपण. खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळे मनात खूप प्रेम भावना दाटून येते आणि त्या आवेशाने आपण एकमेकांना भेटतो, त्याला कडकडून भेटणे असं म्हणतात. त्यांचं भेटून झालं तेवढ्यात आजीलाही कळलं की आपली मुलगी आली आहे, लेक आली आहे, आपले नातवंड आलेत. आणि म्हणून ती सुद्धा हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत जवळ आली. आणि आजीला बघताच रीमा आणि तिचा भाऊ अर्थात लेखक आजीला बिलगले, म्हणजे प्रेमाने जवळ गेले, नमस्कार केला आजीला, आजीला कडकडून भेटले. आजीने सुद्धा जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला, म्हणजे एक प्रकारे ती माया करत होती, काय करू आणि काय नको असंच आजीला झालेलं होतं. तिचा तो थरथरणारा स्पर्श, वय झालेलं असल्यामुळे तिचा हात थरथरत होता, पण त्या थरथरणाऱ्या हातातून सुद्धा प्रेमळ स्पर्श मात्र खूप बोलका होता. तिच्या भावना दाटून आलेल्या होत्या, खूप काही तिला सांगायचंय बोलायचंय असंच जणू काही जाणवत होतं. तिलाही खूप गहिवरून आलं आणि या मुलांना सुद्धा खूप गहिवरून आले. तोंड भरून, म्हणजे गहिवरून येणे म्हणजे खूप भावूक होणे किंवा मन भरून येणे. तर अशा पद्धतीने गावात गेल्यानंतर त्यांचं कसं स्वागत झालं आणि कसं प्रेम दाटून आलं याचं वर्णन या परिच्छेदामध्ये लेखकाने केलेलं आहे. इथपर्यंत समजलं का मुलांना तुम्हाला? तर पुढे बघूया. दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामा बरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या आमराईत मामा बरोबर फिरायला जाणे, रोज मज्जाच मज्जा. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही, आम्ही परत गावी आलो. पहा काय सांगतात. मामीने हसत खेळत स्वागत तर केलं, आजीने भरभरून कौतुक केलं, आशीर्वाद दिला, माया केली. संध्याकाळ झाल्या असल्यामुळे जेवणे वगैरे झाले असतील, गप्पा टप्पा झाल्या असतील आणि थोडासा आराम केला. मग काय, दुसऱ्या दिवशीपासून यांची धमाल सुरू झाली. मग मामा प्रत्येक गावातील प्रत्येक ठिकाणी या मुलांना घेऊन गेलेला आहे. गावात तर मोठी विहीर आहे म्हटल्यावर विहिरीला जायचं आणि पोहायला शिकायचं. पोहायला गावातील अजून काही इतर शेजारपाजारचे मित्र असतात, हे भावंड आहेत, सगळ्यांचं एक गट विहिरीवर जायचं पोहायचं. मग तिथून पुढे शेतात जायचं, शेतात बागडायचं, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायचं, कधी आंब्याच्या झाडावर चढायचं आणि कैऱ्या खायच्या. कैऱ्या तोडण्यातील आनंद वेगळाच, झाडावर चढण्याचा आनंद तो वेगळाच, आणि चढून कैऱ्या खाण्याचा आनंद तो अत्यंत वेगळाच आहे. पाडाचा म्हणजे थोडासा पिकलेला, पिकायला आलेला आंबा, तो आंबा तोडून खाणे यातील तर मजाच खूप आहे. तोडायचा आणि तिथेच बसून खायचा. परत पाय दुखू लागले, थकले की पुन्हा बैलगाडीतून मामा बरोबर फेरफटका मारायचा. मामा बैलगाडीत बसून आम्हाला घेऊन जाणार. मग मामा मुलांना नाही थोडंच म्हणणारे, सगळ्यांना बसवायचं गाडीमध्ये आणि गावातून एक फेर फटका मारायचं. मुलांची आणखीनच मजा. कधी या शेतावर जायचं तर कधी दुसऱ्याच्या शेतावर जायचं, कधी आमराईत. आमराई म्हणजे जिथे आंब्याची भरपूर झाडे एकत्रित लावलेली असतात त्या ठिकाणाला आमराई असं म्हणतात. मग आमराई सुद्धा मामा बरोबर फिरायला जायचं. रोज मज्जाच मजा. कधी चिंचाची झाड, चिंच तोडायची, तर कधी आंबे, कधी कैऱ्या, आणि कधी पोहायला जायचं. अशी वेगवेगळ्या प्रकारची मज्जा, खाणं पिणं, नुसतं इकडून तिकडं हुंदडणं आणि गावाचा निसर्ग अनुभवणं, एवढीच फक्त धमाल आणि एवढीच फक्त मजा या मुलांनी तिथे अनुभवलेली आहे. हे करत करत रोजचं तेच तेच
सुट्ट्या कधी संपल्या हे मुलांना कळलं सुद्धा नाही आणि अचानक जाण्याचा दिवस पण जवळ आला. सगळ्यांचा निरोप घेऊन, गोड गोड निरोप घेऊन पुन्हा पुढच्या वर्षीचं नियोजन करून परत हे सगळेजण गावी परत आले. असा हा सुंदरसा पाठ आहे मित्रांनो, माझा अनुभव. तुम्हाला सुद्धा नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतील. तुम्ही सुद्धा तुमच्या मामाच्या गावाला गेलेला असालच. तिथली धमाल मस्ती हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा पाठातील सार तुम्हाला सांगते. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर घरी परत आल्यावर आईने एक सुखद बातमी दिली की आपल्याला गावाला जायचं आहे आणि मामाच्या गावाला. हे ऐकताच रिमाला खूप भरून आलं आणि आनंदाने ती उड्यास मारायला लागली. घरभर चुमचुम आवाज करत ती फिरू लागली. दुसरा दिवस उजाडला. मामाच्या गावाला जाण्यासाठी सगळे गाडीत बसले. गाडी सुरू झाली आणि हळूहळू सकाळची कोवळी किरणे खिडकीतून डोकावू लागली. वारं सुंदरस, त्यामुळे रिमाची केस भुरभुर उडत होते. आई पुस्तक वाचत बसलेली होती, तिचाही पुस्तकाची पाने उडत होती. त्याचबरोबर लेखक सुद्धा म्हणजे मुलगा सुद्धा खिडकीतून बाहेर पाहू लागला आणि बाहेरचा थंडगार वारा, त्या वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन त्या प्रवासाचा आनंद उपभोगत होता. त्याच वेळे समोर बसलेल्या छोट्या बाळाकडे लेखकाचं लक्ष जातं, त्या मुलाचं लक्ष जातं आणि ते बाळ सुद्धा या मुलाकडे पाहून खुदकन हसायला लागतं. हसल्याबरोबर या मुलाने त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि खिडकीतून बाहेरचं दृश्य दाखवण्यास त्याने सुरुवात केली. ते बाळ पळणारी झाडे टुकुटुकू पाहत होत. थंडगार वारा लागल्यामुळे ते गाढ झोपी गेलं आणि असा प्रवास हळूहळू पुढे सरकत होता आणि मामाचं गाव येऊन ठेपलं. स्टेशनवर उतरल्याबरोबर समोर मामा उभाच बैलगाडी घेऊन. रिमाला तर आवरलंच नाही, ती पळत जाऊन मामाला बिलगली, मामाला गाठलं तिनं. सगळे बैलगाडीत बसून बैलगाडीतल्या प्रवासाचा आनंद आता घेत होते. सकाळपासून प्रवास झाला तरी पण थकल्यासारखं अजिबात वाटत नव्हतं त्यांना. उलट बैलगाडीत बसल्यावर आनंदाला उधाण आलं होतं. घरच्या रस्त्याला ते लागले होते. खळखळ नदीचा खळखळ असा आवाज येत होता. पानांची सळसळ होती, पक्ष्यांची किलबिल होती, बैलगाडींच्या चाकांचा खडखड आवाज येत होता, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज येत होता. शेतात चरणाऱ्या गायींचं ओरडणं, बकऱ्यांचं ओरडणं, हे सगळं वातावरणात इतकं मिसळून गेलं होतं की मन आनंदाने नाचायला लागलं. आणि तेवढ्यात घर गाठलं. घरी येताच मामीने सुद्धा खूप हसून स्वागत केलं. मामांची मुले तर कडकडून भेटली. आजीने सुद्धा काठी टेकवत मुलांना जवळ घेतलं, तोंडावरून डोक्यावरून हात फिरवला. प्रेमळ स्पर्श तो अत्यंत सुखद देणारा होता. मुलांना सुद्धा गहीवरून आलं. इतकंच नाही, रात्रीच्या गप्पा टप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा मस्ती आणि धमालाला सुरुवात झाली. विहिरीवर जाणे, पोहणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या खाणे, फेरफटका मारणे मामाबरोबर, त्याचबरोबर ह्या शेतावर तर कधी आमराईमध्ये कधी बैलगाडीतून फेरफटका, असं रोजच एक दिनक्रम होऊन गेला होता. आणि यामध्ये सुट्ट्या कधी संपल्या ते मुलांनाही लक्षात आलं नाही आणि पुन्हा परतीचा प्रवास त्यांचा सुरू झाला. तर असा हा सुंदरसा अनुभव, माझा अनुभव या पाठामध्ये त्या मुलाने लेखकाने वर्णन केलेला आहे. असाच अनुभव मित्रांनो तुम्हालाही आलेला असेलच, तर तुम्ही तुमचा अनुभव तुमच्या क्लासवर्कमध्ये लिहून ठेवायचा 10 ओळीमध्ये. या पाठाचे नोट्स, या पाठाची वर्कशीट तुम्हाला पाठवण्यात येईल, तेही क्लासवर्कमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि पाठ पुन्हा एकदा घरी वाचायचा आहे. पाठ समजलाच असेल मित्रांनो. नोट्समध्ये शब्दार्थ आहेत, वाक्प्रचार आहे, सारं काही मी दिलेलं आहे, ते पूर्ण करायचे. ठीक आहे.